नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे तुम्ही पाहताय प्रसाद जी टेक युट्यूब चॅनल टेक युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत मित्रांनो गेल्या दोन दिवसापूर्वी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा चौदावा हप्ता वितरित झालेला आहे राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना या चौदाव्या हप्त्याचा लाभ मिळालेला आहे ला मात्र काही शेतकरी असे आहेत ज्यांना आतापर्यंत देखील या चौदाव्या हप्त्याचं वितरण झालेलं नाही पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये मिळालेले नाहीत मित्रांनो जर तुम्हालाही दोन हजार रुपये मिळालेले नसतील तर तुम्हाला तात्काळ एक काम करावं लागेल जेणेकरून पुढील येणारा हप्ता किंवा हा चौदावा हप्ता तुम्हाला मिळू शकेल किंवा नमो शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी सुद्धा तुम्ही पात्र ठरू शकता जर तुम्ही चौदाव्या हप्त्यासाठी अपात्र ठरलेले असाल तर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सुद्धा हप्ता तुम्हाला मिळणार नाही शेतकरी योजनेसाठी सुद्धा तुम्ही पात्र असणार नाहीत त्यासाठी मित्रांनो तुम्हाला तात्काळ एक महत्वाचं काम करायचं आहे आणि याच्याच बद्दलची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ कितीही मोठा असला तरी या व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा या व्हिडिओ पासून तुम्हाला भरपूर असा फायदा होणार आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉन क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच शेतीविषयक नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी कोणतं महत्वाचं काम करायचं आहे याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती घ्यायला आपण सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही सर्वात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे या योजनेची ज्या वेळेस सुरुवात झाली त्यावेळेस बोगस लाभार्थ्यांनी सुद्धा या योजनेमध्ये लाभ घेतलेला होता आणि बोगस लाभार्थ्यांचा लाभ बंद करण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून ई के वाय सी सुरू करण्यात आली फिजिकल व्हेरिफिकेशन करण्यात आलं आणि यामध्ये हे बोगस लाभार्थी सापडलेले आहेत ला मित्रांनो अगदी तशाच पद्धतीची राज्य शासनाच्या माध्यमातून सुद्धा पीएम किसान सन्मान निधी योजनेच्याच धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेचा सुद्धा हप्ता पुढील काळात लवकरच तुमच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे त्यासाठीच मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी केवायसी आतापर्यंत केलेली नाही त्या शेतकऱ्यांना आता केवायसी करण्यासाठी सांगितलेलं होतं आपण ही अपडेट बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा घेतलेली आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र होण्यासाठी तीन बाबी ठेवण्यात आलेल्या होत्या त्या तीन बाबी जे शेतकरी पूर्ण करतील तेच शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेतील असं सांगण्यात आलेलं होतं कोणत्या कोणत्या तीन बाबी ठेवण्यात आलेल्या होत्या मित्रांनो समजून घ्या पहिली महत्वाची बाब म्हणजे मित्रांनो शेतकऱ्यांना ई के वाय सी करायला सांगितलेली होती गेल्या दीड वर्षापासून ई के वाय सी करायला सुरू होत्या आतापर्यंत देखील बऱ्याच शेतकऱ्यांनी ई सी केलेली नाही ई सी केलेली नसून सुद्धा आतापर्यंत त्या शेतकऱ्यांना लाभ भेटत होता काही शेतकरी ई के वाय सी चे प्रयत्न सुद्धा करून बसलेले आहेत त्यांना ई सी पूर्ण करता आली नाही मित्रांनो ई वाय सी करण्यासाठी सुद्धा तीन प्रकार आहेत आपल्या आधार कार्ड सोबत जर आपला मोबाईल नंबर लिंक असेल तर आपण आपल्या मोबाईलच्या माध्यमातून घर बसल्या ई केवायसी करू शकतो याच्याबद्दलची सुद्धा माहिती आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो ई वाय सीचं दुसरं ऑप्शन म्हणजे सीएससी सी सेंटरवर जाऊन बायोमेट्रिकच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांना ई के वाय सी करता येत होती आता यामध्ये सुद्धा काही शेतकऱ्यांचा अंगठा लागत नव्हता त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा अंगठा लागत नाही ज्या शेतकऱ्यांचा आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक नाही अशा शेतकऱ्यांसाठी तिसरं ऑप्शन सुद्धा होत मित्रांनो पीएम किसानच्या माध्यमातून एक ॲप विकसित करण्यात आलेलं होतं आणि त्या ॲपच्या माध्यमातून आपला चेहरा स्कॅन करून ई केवायशी पूर्ण करता येत होती बऱ्याच शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने सुद्धा ई के वाय सी पूर्ण केलेली आहे या तीन ऑप्शन मधून कोणत्या तरी एका ऑप्शन मध्ये शेतकऱ्याची ई के वाय सी नक्कीच पूर्ण होत होती त्यानंतर मित्रांनो दुसरी एक बाब ठेवण्यात आलेली होती ती म्हणजे लँडसेडिंगची तर मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचं सेडिंग हे नो झालेलं होतं हे लँड सेडिंग दुरुस्त करण्यासाठी शेतकऱ्यांना तहसीलच्या बऱ्याच चक्रा माराव्या लागल्या होत्या तेव्हाच शेतकऱ्यांचं सेडिंग हे दुरुस्त झालेलं होतं काही शेतकऱ्यांनी तहसीलमध्ये डॉक्युमेंट देऊन सुद्धा शेतकऱ्यांचं सेडिंग दुरुस्त करण्यात आलेलं नाही आता मित्रांनो ही लँड सेडिंगची प्रोसेस जी आहे ती तहसीलकडे होती आता ही प्रोसेस तहसीलकडे राहिलेली नाही तुम्हाला आता जर लँड सेडिंग करायचं असेल तर आता ही प्रोसेस कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करता येते तुमचं लँड सेडिंग तुम्हाला कृषी सहायकाच्या माध्यमातून दुरुस्त करता येतं आणि तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे आधार सेडिंग करायला सांगितलेलं होतं म्हणजे अकाउंट सोबत तुमचं आधार कार्ड जर लिंक नसेल तर तुम्ही पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र नसणार आहेत त्यासाठी तुम्हाला बँक अकाउंट सोबत आधार कार्ड लिंक करायला सांगण्यात आलेलं होतं आता मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांनी असं ग्रहित धरलं आपण अंगठा लावून पैसे काढतो त्या अर्थे आपलं बँक अकाउंट सोबत आधार कार्ड लिंक आहे मात्र मित्रांनो त्या पद्धतीचं आधार कार्ड लिंक असणं वेगळं आणि डीबीटीच्या माध्यमातून पैसे प्राप्त करण्यासाठी किंवा कोणतेही लाभ प्राप्त करण्यासाठी जी प्रोसेस आहे ती वेगळी आहे म्हणजेच मित्रांनो आपलं जे आधार कार्ड आहे आपलं जे बँक अकाउंट आहे ते आपल्याला एन पी सी आय सोबत लिंक करायचं असतं आता तुम्हाला प्रश्न पडला असेल एन पी सी आय म्हणजे नक्की काय तर मित्रांनो थोडक्यात एन पी सी आय सुद्धा समजून घ्या एन पी सी आय म्हणजे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच हे एन पी सी आय जे आपल्याला डीबीटीच्या माध्यमातून पैसे वितरण होतात डी बी टीच्या माध्यमातून जे व्यवहार होतात त्या व्यवहारांची देखभाल करण्याचं काम हे एन पी सी आय करतं आणि केंद्र शासनाचे जे संपूर्ण लाभ आहेत पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ असेल किंवा इतर कोणताही लाभ असेल तर तो डी बी टीच्या माध्यमातून वितरित केला जातो त्यामुळे आपलं अकाउंट किंवा आपलं आधार कार्ड हे एन पी सी आय सोबत लिंक असणं गरजेचं असतं बऱ्याच शेतकऱ्यांनी असं गृहित धरलं की आपण अंगठा लावून पैसे काढतो म्हणजे आपलं आधार सेडिंग हे पूर्ण झालेलं आहे मित्रांनो एन पी सी आय बाबत आणखी एक व्हिडिओ आपल्या चॅनल वरती अवेलेबल आहे ज्यावेळेस तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळेस वरती आय बटनवरती लिंक भेटेल किंवा डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक भेटेल तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा म्हणजे एन पी सी चा पूर्ण किस्सा तुम्हाला समजून येईल त्यानंतर मित्रांनो शेतकऱ्यांचं एन पी सी सोबत अकाउंट लिंक नसताना देखील दुसरा एक पर्याय आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी दुसरा एक खास शेतकऱ्यांसाठी पर्याय आहे त्या पर्याय सुद्धा मित्रांनो आपण माहिती घेतलेली होती ज्या शेतकऱ्यांचं आधार सेडिंग पूर्ण होत नाही त्या शेतकऱ्यांनी इंडियन पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट ओपन केलं पाहिजे अशा पद्धतीची माहिती आपण यापूर्वीच घेतलेली आहे मित्रांनो हे पोस्ट ऑफिस मध्ये खातं ओपन केल्याच्या नंतर तुमचे जे डीबीटीच्या माध्यमातून येणारे संपूर्ण लाभ आहेत ते तुमच्या खात्यावरती आपोआप ट्रान्सफर केले जातील तुमचं दुसरं कोणतंही अकाउंट असेल तरी सुद्धा तुमच्या पोस्ट ऑफिसच्या अकाउंट वरती तुमचा डीबीटीच्या माध्यमातून येणारा लाभ हा शेअर केला जाईल पोस्ट ऑफिस मध्ये जर तुम्ही हे अकाउंट ओपन करायला गेलात तर तुम्हाला शंभर ते दोनशे रुपये चार्ज आकारला जाईल मात्र सर्वात उत्तम पर्याय हाच आहे जर तुमचं आधार सेडिंग पूर्ण होत नसेल तर मित्रांनो आपला व्हिडिओ पाहून बऱ्याच शेतकऱ्यांनी पोस्ट ऑफिसचं अकाउंट ओपन केलेलं आहे आणि त्या शेतकऱ्यांना आता हप्ता सुद्धा वितरित झालेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुमचं स्टेटस तुम्ही नक्कीच चेक करा स्टेटस कसं चेक करायचं याच्याबद्दल सुद्धा आपण कालच व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा स्टेटस चेक करण्यामध्ये सुद्धा भरपूर असे बदल झालेले आहेत तुमच्या स्टेटसमध्ये तुम्ही नक्कीच पहा तुमचं लँड सेडिंग तुमची ई वाय सी तुमचं आधार सेडिंग हे बरोबर आहे का जर नसेल तर या तिन्हीतून कोणती बाब पूर्ण नाही ती बाब तुम्ही नक्कीच पूर्ण करा ते पूर्ण केल्यानंतर नक्कीच तुम्हाला नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सुद्धा हप्ता मिळेल आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचा आताचा न मिळालेला सुद्धा हप्ता तुमच्या अकाउंटवरती लवकरात लवकर मिळेल किंवा येणाऱ्या पुढील हप्त्यासाठी सुद्धा तुम्हाला अडचण येणार नाही तर मित्रांनो अशा पद्धतीची पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या संदर्भातली एक महत्वाची अपडेट होती जी तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो लाईक करण्यासाठी तुमचा फक्त एक सेकंद व्हायला जाईल मात्र यापुढे असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी मला खूप मोटिवेशन मिळेल त्यानंतर हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका तुमच्या शेतकरी मित्रांना सुद्धा अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती मिळून जाईल तर चला मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ अगदी मनापासून पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूयात पुढे अशाच एका नवीन माहितीच्या नवीन व्हिडिओसह तोपर्यंत गुड बाय